स्टूडेंट्स आपण पाहिलेला टेस्टच्या आधारे दोन ट्रायंगल कशा पद्धतीने कॉंग्रुएंट दाखवायचे त्यांची टेस्ट कशा पद्धतीने लिहायची आणि दोन ट्रायंगल्स कॉंग्रुएंट दाखवल्यानंतर त्यांचे रिमेनिंग पार्ट्स कशा पद्धतीने लिहायचे अशा प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी आज आपण पाहणार आहे. प्रश्न पास स्टेट द टेस्ट बाय विच टू ट्रायंगल्स आर कॉंग्रुएंट अँड राईट द रिमेनिंग कॉंग्रुएंट पार्ट्स ऑफ द ट्रायंगल. अशा पद्धतीचे दोन ट्रायंगल्स दिले त्यांचे कॉंग्रुएंट पार्ट्स तुम्हाला आयडेंटिकल मार्क्स जे दाखवलेले आहेत त्या आयडेंटिकल मार्क्सचा वापर करून हे कॉंग्रुएंट पार्ट्स या ठिकाणी दाखवलेले. तर पाहूया हे दोन ट्रायंगल्स कोणत्या टेस्टनुसार कॉंग्रुएंट येत आहेत आणि त्यांचे रिमेनिंग पार्ट्स आपण कसे लिहिणार आहे. सुरुवातीला या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्या इन्फॉर्मेशन नुसार पहा. बाय द गिवन इन्फॉर्मेशन दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार आपण असं म्हणणार पहा इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर आपल्याला हे दोन ट्रायंगल्स या ठिकाणी कॉंग्रुएंट दाखवायचे. जे कॉंग्रुएंट पार्ट्स दिलेले आहेत ते पाहूया. सुरुवातीला आपल्या ह्या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये एक एक अँगल हा राईट अँगल आहे असं पण दिलेले आहे. त्यानुसार आपण या ट्रायंगल मध्ये पहा अँगल बीएसी आणि या ट्रायंगलचा अँगल याचा जर बीएसी घेतला तर याचा पहा दुसऱ्या ट्रायंगलचा आपल्याला घ्यावं लागेल अँगल पीक्यूआर. याचा अँगल पहा बीएसी आणि याचा अँगल पीक्यूआर हे दोन अँगल कॉंग्रुएंट आहेत असं आपण म्हणू शकतो. याला कारण देणार आपण हे आहेत इच 90 डिग्रीचे अँगल आणि म्हणून इतरही काय कारण इच 90 डिग्री. याच्यानंतर आता दोन्ही ट्रायंगलचा दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत दोन्हीचा हायपोटेनस दिलाय पहा कॉंग्रुएंट तो आहे इथं सेगमेंट याची बीसी कॉंग्रुएंट. याची जर तुम्ही बीसी घेतली तर याची घ्यायची पीआर सेगमेंट पीआर आणि अजून एक साईड कॉंग्रुएंट दिली पहा याची एबी आहे सेगमेंट एबी कॉंग्रुएंट दुसऱ्या ट्रायंगलची असेल याची एबी घेतली तर याची क्यूपी अशा पद्धतीने याचा आपण करस्पॉन्डन्स नुसार नाव लिहितो. एवढे तीन घटक दिले असतील पहा हे दोन ट्रायंगल्स राईट अँगल ट्रायंगल्स आहेत आणि दोन राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनस कॉंग्रुएंट आहे आणि एक एक साईड कॉंग्रुएंट आहे. याच्यावर आपण हे दोन ट्रायंगल ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर हे दोन ट्रायंगल्स कॉंग्रुएंट आहेत असं म्हणणार बाय हायपोटेनस साइड टेस्टनुसार. या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल्स या ठिकाणी कॉंग्रुएंट आहेत असं आपण म्हणणार. आता रिमेनिंग पार्ट्स याचे रिमेनिंग पार्ट्स जे घेणार आहे आपण त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण अँगलची एकच पेयर दाखवलेली आहे मग अँगलच्या दोन पेयर उरल्या साईडच्या दोन पेयर दाखवल्या तर एक पेयर उरलेली तर घेऊया पहा पहिल्यांदा अँगलचे पेयर लिहूया अँगल. आता आपण सुरुवातीला हा अँगल घेतला या ट्रायंगलचं याचं नाव घेतलं ए बी सी तर दुसऱ्या ट्रायंगलचा अँगल असेल याचा ए बी सी घेतला तर याचा तुम्हाला घ्यावं लागेल क्यू पी आर आणि अँगलची दुसरी जोडी अँगल आता हा घेऊया ए सी बी. या ट्रायंगलचा जर आपण ए सी बी अँगल घेतला तर दुसऱ्या ट्रायंगलचा घ्यावा लागेल अँगल क्यू आर पी आणि या दोन्ही मिळून एकच कारण देऊया करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल्स अशा पद्धतीने याला रिझन लिहिल्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल अँगलच्या दोन जोड्या आणि साईडची एक जोडी जी उरलेली आहे याची सेगमेंट एसी कॉंग्रुएंट दुसऱ्या ट्रायंगलची असेल सेगमेंट क्यू आर आणि याला कारण देतो आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल्स. अशा पद्धतीनं आपल्याला जर दोन ट्रायंगल्स त्याचे फिगर दिलेले असतील तर त्यावरून आपण ते दोन ट्रायंगल्स कोणत्या टेस्टनुसार कॉंग्रुएंट आहे आणि त्याचप्रमाणे
जे रिमेनिंग कॉम्पोनंट पार्ट्स आहेत ते आपण लिहू शकतो।